नमस्कार मैत्रिणींनो, होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्टीलचा डब्बा स्वच्छ कसा करायचा ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच असलेलं बेल बटन दाबा, म्हणजे मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मला कमेंट देखील करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. तुम्ही बघू शकता हा माझा साखर ठेवण्याचा डब्बा आहे. डब्बा आतून जरी स्वच्छ असला, कारण आतमध्ये मी साखर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते त्यामुळे आतून डब्बा खराब होत नाही, मात्र बाहेरून डब्याला खूप डाग पडलेले आहेत. आता हे डाग स्वच्छ कसे करायचे ते आपण बघूया. त्यासाठी मी एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीमध्ये एक छोटा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्या वाटीमध्ये एक चमचाभर लिंबूसत्व मी टाकणार आहे. तुमच्याकडे जर लिंबूसत्व नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू इथे वापरू शकता. आणि त्यानंतर त्यामध्ये मी अर्ध कपभर इतकं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण तयार होईल. आता एका घासणीच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला डब्यावर लावून घ्यायचं आहे, म्हणजे डब्यावर तेलाचे किंवा चिकट असे जे डाग असतात ते अगदी काही सेकंदात निघून डब्बा स्वच्छ होऊन जाईल. अशा पद्धतीने घासणीच्या साहाय्याने या डब्यावर मी हे मिश्रण लावून घेत आहे. डब्याच्या सर्व बाजूंनी बाहेरून आणि खालून त्याचप्रकारे आतून देखील आपल्याला सर्व बाजूंनी हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हा डब्बा 5 मिनिटांसाठी तसाच ठेवायचा आहे. आणि आता आपण झाकणाला देखील हे मिश्रण लावून घ्यायचं आहे, म्हणजे झाकणावरचे देखील सर्व डाग निघून जातील. बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी झाकणाला हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि झाकण देखील 5 मिनिटांसाठी आपल्याला भिजू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर भांड्यांचा साबण घासणी घेऊन डब्बा आणि झाकण स्वच्छ घासून घ्यायचे आहे. लिंबूसत्व आणि सोड्याचं जे मिश्रण आपण डब्यावर लावलेलं होतं त्यामुळे डब्यावरचे सगळे डाग निघायला जास्त वेळ नाही लागत. फक्त हलक्या हाताने भांड्यांचा साबण आणि घासणीचा वापर करून आपण डब्बा स्वच्छ घासून घ्यायचा आहे. बाहेरच्या बाजूंनंतर आतल्या बाजूने देखील डब्बा स्वच्छ घासून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केल्यामुळे आपण डब्यामध्ये ज्या काही वस्तू ठेवतो त्यामुळे डब्बा आतून जास्त खराब नाही होत. तर अशा पद्धतीने आतल्या बाजूने देखील डब्बा घासून झालेला आहे आणि खालच्या बाजूने देखील डब्बा व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचा आहे. डब्बा पूर्ण घासून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण झाकणसुद्धा स्वच्छ घासून घेणार आहोत. आतून आणि बाहेरून झाकणावरचे सगळे डाग घासणीच्या साहाय्याने आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे. आता झाकण आणि डब्बा स्वच्छ पाण्याखाली आपण धुवून टाकणार आहोत. पाण्याखाली डब्बा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे डब्यावरचे साबणाचे सगळे डाग स्वच्छ होऊन जातील. खूप छान आणि सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे. अशाच पद्धतीने ॲल्युमिनियमचा डब्बा स्वच्छ कसा करायचा, चिकट झालेला मिक्सर स्वच्छ कसा करायचा याचे देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. ते देखील तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील, तेही तुम्ही नक्की बघू शकता. डब्बा पूर्ण व्यवस्थित धुवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता डब्यावरचे सगळे चिकट असलेले डाग निघून गेलेले आहेत. अगदी छान स्वच्छ झालेला आहे डब्बा. तुम्हाला मी आतल्या बाजूने देखील दाखवते, डब्बा व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे. आता डब्याप्रमाणेच आपण झाकणसुद्धा स्वच्छ धुवून टाकू. झाकणावरचे देखील सगळे डाग स्वच्छ झालेले आहेत. तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.